नमस्कार। आज आपण कैरी आणि पुदिन्याचं पन्ह बनवणार आहोत। मोठी कैरी चांगली धुवून पुसून घ्यायची, 10 वेलची, 1 वाटी साखर, 1/2 वाटी पुदिना, 1 चमचा जिरा पावडर। आधी कैरीचं सालं चिरा द्यायच्या, देठ काढून मधून मधून चिरा द्यायच्या कैरीला, त्यामुळे कैरी आतून पण चांगली शिजते। आता ही कैरी 1 ग्लास पाणी टोपात घेऊन त्यात कैरी ठेवायची आणि ही चांगली उकळून घ्यायची। ही पहा, कैरी शिजली आहे। आता हिची सालं काढून घ्यायची आणि आतला गर चमच्याने काढून घ्यायचा। नंतर मिक्सरमध्ये पुदिना, वेलची, जिरापूड, साखर आणि कैरीचं गर घालून चांगलं बारीक करून घ्यायचं। हे बघा, हे चांगलं बारीक वाटून झालं आहे। आता 1 ग्लासात 2 चमचे टाकायचे बर्फ टाकायचं आणि हे झालं पन्हं तयार। आवडत असेल तर काळं मीठ पण टाकू शकतो चिमूटभर।